अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथील शेतकरी धनराज प्रताप मचे यांचा मृतदेह आज त्यांच्या शेतातील विहिरीत संशयास्पद आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती। मयत धनराज प्रताप मचे हा तरुण शेतकरी सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाला होता, म्हणून त्यांची पत्नी व शालक यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आज जामनेर पोलीस स्टेशन गाठले असता त्यांना जामनेर पोलीस स्टेशनमध्येच फोन आला की शेतातील विहिरीत धनराज मचे यांचा मृतदेह हातपाय बांधून पडलेल्या अवस्थेत सापडला आहे। तात्काळ जामनेर पोलीस स्टेशनचे APR राजेश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, तर मयत धनराज मचे यांच्या पत्नी मनीषा मचे आणि शालक श्याम राजपूत यांनी त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय जामनेर पोलिसांसमोर व्यक्त केला आहे। सोमवारी माझ्या दाजीचं आणि त्यांच्या मोठा भाऊचं रणजित प्रताप राजपूत यांचं आणि त्यांची वहिनीचं नाव तुम्हाला माहिती नाही काय, त्यांचं भांडण झालं शेतामध्ये कपाशीचे बसड्या आणण्यावरून। भांडण झाल्यामुळे ताईला त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी जा, मी इथे थांबतो। तर ताई घरी येऊन गेलं ते तिथं होते, मग ताई रात्री ते काही घरी आले नाही। मग घरी आल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांचा शोध घेतला, तर मग त्यांच्या भावाला आम्ही सांगितलं की तुम्ही त्यांचा शोध घ्या, तर ते आम्हाला शिवीगाळे करायला लागले। मग आम्ही कालचे दिवसभर शोधले, त्या शोधल्यानंतर आजच्या डेटला आम्ही सकाळी 9:30-10 म्हणजे मिसिंगची आणि यांचं भांडण पण झालेलं आहे ही कंप्लेंट द्यायला आपण गेलो आमदार पोलीस स्टेशनला। मग इथं आल्यानंतर आम्हाला घरून फोन आला की यांची बॉडी सापडली जसं विहिरीमध्ये, मग विहिरीमध्ये बॉडी सापडली आणि त्याच्या भावाला समजा माहीत पडलं 10:30-11 दरम्यान माहीत पडल्यानंतर त्याचं भाऊ 1 तिथं आला नाही। आणि बॉडी जेव्हा बघितली आम्ही, सुसाईड बी केली असती माणसाने, सुसाईड केलेल्या माणसाचा हात आणि पाय कुठं बांधलेला नसतो, सिद्धा कुठला असता। आणि यांचे हातपाय बघून त्यात पहिली गोष्ट त्याला पोहणं होतं, दाजींना पोला येत होतं त्याचा हा, हां तर याचं एक हात दोन पाय पूर्ण बांधलेले। तर आम्हाला पूर्ण डाऊट आहे की रणजित प्रताप राजपूत आणि त्यांचे मिसेस यांनीच एक आण केलेलं आहे। किती वाजेला झाला आणि कोणत्या तारखेला झाला? 2 सोमवारी। काय झालं होतं नेमकं? आम्ही शेतामध्ये कापूस वेचत होतो, माझ्यासोबत बाया पण होत्या दोन, त्यांनी कापूस वेचला दिवसभर 4:30 त्या घरी निघाल्या। ते म्हणत होते की मी बैलगाडी घ्यायला जातो, शेजारच्या शेतामध्ये बैलगाडी घ्यायला गेले आणि गाडी बैल तिथं नव्हती। त्यांच्या वडिलांनी सांगितलं की मोठ्या भावाने गाडी बैल नेलेली शेतात त्याच्या मुलाने, त्यांनी सांगितलं त्यांनी रिक्षामध्ये तिथला सोडे आणले त्यांचे आणि गाडी बैल तिथे बांधून ठेवली। मग यांनी सांगितलं की मला ते गाडी बैल दे, म्हणजे रसोडी मी कसं काय घेऊन जाऊ। त्यांचं आपसामध्ये भांडण झालं वहिनीचं आणि देराचं, मग ते बोलले की तू घरी जा आणि घरून गाडी बैल घेऊन ये। मी घरी निघाली आणि परत आली गाडी बैल घेऊन, 2 मिनिटं गाडी बैल घेऊन आल्यावर मी तिथे आरोळ्या पण मारल्या, मला काही दिसलं नाही, रात्र झाली होती पण कोणीच नाही तिथे। पण मी गासोडे टाकले, मला वाटलं गावात आले असतील गाडी बैल घेण्यासाठी। मी घरी आले आणि घरी तर परत माझी अशी भांडण केलं, ते दोघी नवरा बायको मला पण मारायला येत होते गावामध्ये, पण जर कोणीच नाही आलं त्यांना समजायला। तुम्ही शेतामध्ये त्यांचा शोध घ्यायल्यानंतर रात्री गेले होते? हो, बैलगाडी घेऊन गेली होती मी कापसाचे गसोडे आणायला। मला सांगितलं तुम्ही इथे थांबतो, रात्र झाली, तू एकटी काय करणार आहे, मी इथे बसतो, तू घरी जा आणि गाडी बैल घेऊन ये। मी गाडी बैल घेण्यासाठी माझ्या मुलगायला आणतो, गाडी बैल घेऊन येत होता। मग आम्ही दोघी जावा गाडीमध्ये बसलो आणि शेतात आलो। आम्ही तिथे आलो तर तिथे गसोड्यांजवळ कोणीच नव्हतं, गसोडे पडले होते। आम्ही शेतात आरोळ्या मारल्या पण तिथे कोणीच नव्हतं, रात्र झाली। मग आम्ही घाबरायला लागलो, आम्ही घरी येऊन गेलो। मी घरी आली रस्त्यानं तिथे त्यांच्या दारासमोर त्यांनी लगेच मला दोन नवरा बायकोनी अटकवलं तिथे आणि माझ्याशी खूप जबर भांडण केलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।